मानकारे न्यूज नेटवर्क मध्ये प्रथम आपण सर्वांचं स्वागत करतो. आज आपण भाजी मंडईमध्ये प्रभाग 7 मध्ये आलोय. सकाळ आपण 6 मध्ये होतो आणि आज दिवसभरामध्ये प्रभाग 7 मधल्या जनतेची मुलाखत आपण घेतली, जनतेचे प्रश्न जाणून घेतले, तसंच विविध नागरिकांची मतं जाणून घेतली, काही पक्षांची मतं जाणून घेतली आणि प्रभाग 7 मध्ये नेमका विकास काय झालाय हे जनतेने सांगितलं आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे उमेदवार उभे राहिले त्यांचं व्हिजन काय आहे, ते कोणते प्रश्न सोडवणार आहेत आणि नेमका प्रश्न कोणता सुटलाय, कोणत्या पार्टीनं प्रश्न सोडवला आणि कोणत्या पार्टीनं प्रश्न प्रलंबित ठेवलाय तो आपण पाहायचा आहे. अच्छे दिन कुणाला आले, बुरे दिन कुणाला आले आणि 5 वर्ष सत्ता कुणी भोगली ह्या सगळ्या प्रश्नाच्या भोवतणी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, गटरीचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, डास प्रतिबंधक औषधाचा प्रश्न असेल किंवा इथल्या विविध मंदिरांचा प्रश्न असेल, हे प्रश्न सुटलेत का ते जाणून घ्यायचं आहे आणि का सुटले नाही त्याच्या पाठीमागे कारणं काय, नगरपालिका कुणी केली, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रभाग 7 मधल्या उमेदवारांच्या घ्यायच्यात. प्रथम आपण उमेदवारांचा परिचय जाणून घेऊ आणि नंतर या चर्चेला आरंभ करतोय. आपली पार्टी, पक्ष आणि आपलं नाव आणि चिन्ह उमेदवारांनी ओळख करून द्यावी. नमस्कार, मी शशिकांत हनुमंतराव काळे, मी अपक्ष निवडणूक लढवत आहे. माझे चिन्ह आहे टीव्ही. माझं नाव शरद सुरेशराव मोरे, माझं चिन्ह आहे नारळ. नमस्कार, मी श्रीवर्धन शिवाजीराव माने देशमुख, मी भारतीय जनता पार्टीतून प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणूक लढत आहे. माझे चिन्ह आहे कमळ. सुवर्ण अरुण कांबळे, मी 7 मधून निवडणूक लढवित आहे. माझं चिन्ह आहे कमळ. मी सुहासिनी उदय कांबळे शिरवळकर, मी 7 प्रभागातून निवडणूक लढवित आहे. माझे चिन्ह आहे कबशी, बहुजन विकास आघाडी. नमस्कार, मी सचिन भीमराव माने, वार्ड क्रमांक 7 मधून निवडणूक लढवत आहे. माझे चिन्ह आहे कबशी, बहुजन विकास आघाडी. अपक्ष उमेदवार वेळाने काय असताना पण दाखल झाले, हे थोडं प्रचारामध्ये बिझी होतो त्यामुळे थोडंसं लेट आलं आहे, त्याबद्दल सॉरी. मी अपक्ष उमेदवार आहे अनिल कुमार सदाशिव माने. माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन MA मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि LLB. मी इंजिनियर आणि LLB दोन्ही आहे. फक्त समाजाच्या स्वास्थ्यासाठी आणि सगळ्या गोष्टी ज्या काय सोयी आहेत नागरिकांना चांगल्या पद्धतीने मिळाव्यात ह्यासाठी मी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे. माझं चिन्ह आहे छताचा पंखा. आपण पहिला प्रश्न या प्रभागातला घेतोय रस्त्याचा, रस्त्याचे प्रश्न या प्रभागातले सुटलेत काय हे विचारायचं आहे आणि उमेदवारांच्याकडून जाणून घेऊ खरंच नेमके प्रश्न या रस्त्याच्या, या प्रभागातले रस्त्याचे प्रश्न सुटलेत काय. बहुजन विकास आघाडी रस्त्याचे प्रश्न सुटलेले नाहीत. शाहूनगरमध्ये खराब रस्ते आहेत, डांबरीकरण चांगल्या पद्धतीचं नाही आहे, कोठे रस्ते चांगल्या पद्धतीचे नाही आहेत, काँक्रिटीकरण नाही, कोणतेही काम रस्त्याचे चांगल्या पद्धतीचे झालेलं नाही. आमदारांनी शिरोळ तालुक्यात 121 कोटीचा फंड आणला आहे. जर नगरपालिकेत बहुजन विकासाकडील सत्ता दिली तर त्यांच्या सत्तेच्या ह्याच्या माध्यमातून आम्ही रस्त्यांचे गटरांचे सर्व प्रश्न सोडवण्याचे काम करेन. रस्त्याचे प्रश्न सुटलेत काय. रस्त्याचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत, बऱ्याच ठिकाणी खास खळगे भरलेले आहेत आणि ते मी निवडून आल्यानंतर रस्ते चांगले करण्याचा मी प्रयत्न करेन. रस्त्याचे प्रश्न सुटलेले आहेत. 7 नंबर वार्डातील बऱ्यापैकी सगळे रस्ते झालेले आहेत. शाहूनगरमधील पण वरील 4 जे पोट रस्ते आहेत त्यांचे पण काँक्रिटीकरण झालेले आहेत. राहिलेले जे रस्ते आहेत ते ग्रामपंचायतचे नगरपालिका झाल्यामुळे ते फंड परत गेल्यामुळे ते राहिलेले आहेत. बरं, सगळीकडचे रस्ते झालेले आहेत. किती टक्के रस्ते झाले आहेत असं मत आहे तुमचं. 90% रस्ते झालेले आहेत. तुम्हाला पटतं अपक्ष आहे तुम्ही 90% रस्ते पूर्ण आहेत असं भाजपाचं मत आहे. रस्ते झालेले नाहीत. रस्त्याचा प्रश्न अजून सुद्धा 7 नंबर वार्डात भेडसावतोय. रस्त्याचा प्रश्न म्हणजे शाहूनगरमध्ये इथं काळेगली या साईडला रस्त्याचा प्रश्न अजून आहे. रस्त्यावरती खड्डे आहेत, त्यांनी सत्ताधारी पक्षाने त्याच्यावर लक्ष द्यावं. काळेगलीतला रस्ता कुठला राहिला मला सांगा. थोडे बहुत रस्ते आहेत नाव सांगा. रस्ता राहिला थोडे झालेले आहेत. पूर्णपणे झालेले आहेत. काँक्रिटीकरण सगळे रस्ते झालेले आहेत. सुनील देशमुखांच्या गली घरापासून ते अनखिल काळ्यांच्या घरापर्यंत डांबरीकरण झालेले आहे. तिथून पारवी चौकापर्यंत काँक्रिटीकरण झालेलं आहे. पूर्णपणे रस्ते सगळे झालेले आहेत. ते समाधानकारकरित्या झालेले नाही आहेत, व्हावेत अशी अपेक्षा आहे. आणि त्यासाठीच कोणता रस्ता झाला नाही. आता वार्डातले जर तुम्ही अंतर्गत जे बघितलं जर रस्ते तुम्ही शाहूनगर असेल किंवा पाठीमाग काळेगल्लीमध्ये असेल किंवा इकडे बाजारपेठेतनं जाताना रस्ता असेल तर थोडंसं लोकांना अडचणीचं आहे. ते थोडंसं रस्ते झालेले नाही आहेत. आणि जरा बऱ्यापैकी अंतर्गत आतमध्ये जर गेला तुम्ही तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता हे कळत नाही अशी परिस्थिती आहे. पार्वती चौकातनं जो भाटगल्लीकडे जाणारा मार्ग आहे त्या रस्त्यावरती खड्डे आहेत आणि हेही लोक म्हणतात. तुम्ही म्हणता 90% वगैरे काही नाही. तुम्ही जाऊन स्वतः बघा. डांबरीकरण झालेलं आहे चांगले आणि अनखिल काळ्यांच्या घरापासून पार्वती चौकापर्यंत काँक्रिटीकरणचा रस्ता झालेला आहे. रस्ते झालेत असं तुम्हाला वाटतंय?
मला तरी वाटत नाही थोडेफार झालेत, पण बरेच 50% वर झालेले नाही आहेत. कारण संभाज चौकातला जर तुम्ही बीजे मानेच्या दुकान समोर, सदस्य अमरसिंह पाटील होते, वहिनी जिल्हा परिषद सदस्य होत्या, 10 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती, या काळात रस्त्याचे हे प्रश्न का सुटले नाहीत? बऱ्यापैकी त्यांनी सोडवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि अजून त्यांना प्रभागातले कोणते रस्ते त्यांच्या फंडातून सुटले किंवा त्यांच्या प्रयत्नातून पूर्ण झालेत? त्यांच्या फंडातून हा काळेगल्लीतला मधला जो रस्ता आहे तो एक झालेला आहे. पारवत चौकापासून तो खासदार साहेबांच्या फंडातून झालेला आहे. आणि शहा भागातला एक रस्ता त्यांच्या फंडातून झालेला आहे. म्हणजे रस्ते झालेत असं तुमचं मत आहे? काय मत आहे तुमचं? भैयाने रस्ते केलेत असं हे म्हणतात. हा थोडंफार झालं असं नाही, असं नाही आहे काय नाही, पण ते रस्त्याचं काम निकृतीचं झालेलं आहे, त्याला परत खड्डे पडलेले आहेत, त्याच्याकडे पण त्यांनी त्याला लक्ष द्यावं अशी आमची त्यांना विनंती आहे. ते रस्त्याची कामं झाले नाहीत असं तुम्ही? झाले नाही असं नाही, झालेले आहेत, पण काम जरा व्यवस्थित झालेलं नाही, परत त्यांना खड्डे खास काही पडायला लागल्यात, त्याच्याकडे पण त्यांनी लक्ष द्यावं असंच आमची विनंती आहे त्यांना. एकूण रस्त्याची लांबी किती तुमच्या मतदारसंघातल्या? एकूण रस्ते आणि रस्त्यांची संख्या किती? संख्या रस्त्यांची 15 आहे आणि लांबी 3 ते 4. गोंदकरांच्या दुकानापासून खाली जो रोड जातो तो रस्ता पूर्ण झालाय काय? त्याच्यावरती डबरी आहेत की नाही? गोंदकरांच्या घरापासून काळेगलीपर्यंत जो रस्ता गेलाय तो डांबरीकरण झालेला आहे. आता आपण जनतेकडूनही जाणून घेणार आहोत. स्क्रीनवरती आपल्याला दिसतोय रस्ता तिथं झालाय की नाही ते पाहायचं आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता जनताही देईल. त्यांचे हे पडल्यामुळे तुम्हाला वाटत असेल ते रस्ता झाले. तिथं लोकांचे काही बांधकाम चालू आहेत रस्ता अपुरा असल्यामुळे, तिथं त्यांचं साहित्य पडल्यामुळे ते तुम्हाला वाटत असेल रस्ता म्हणजे रस्ते झालेला आहे. तुमचं काय मत आहे, रस्ता झालाय असं त्यांचं मत आहे? नाही झालेले रस्ते, थोडंफार काम झालेलं आहे, थोडंफार अपुरा आहे. आमदार उल्हासदादा पाटील साहेबांना या गावातल्या जनतेनं या प्रभागातल्या जनतेनं सर्वाधिक मतं दिली होती, मग त्यांनी काय रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही की ग्रामपंचायतीनं त्यांचा उपयोग करून घेतला नाही? हां बोला बोला. तसं आमदार उल्हास पाटलांनी 121 कोटींची कामं शिरोळमध्ये वाडी रस्त्याला मुरमीकरण, हळाकड मुरमीकरण, सोंडमळणीचं मुरमीकरण केलेलं आहे, परंतु ग्रामपंचायतचं मदत मिळाल्याशिवाय अंतर्गत रस्ते त्यांना करता येत नाहीत. आणि ती ग्रामपंचायत विरोधात असल्यामुळं त्यांनी त्याला मदत केली, कितपत केली हे तुम्हाला माहितीच असेल. त्यामुळे ते अंतर्गत रस्ते करू शकले नाहीत. हायमॅक्स दिवे इथं लावलेत त्यांनी 2-3, ह्या संभाजी चौक आपल्या इथं हे हायमॅक्स दिव्याचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीनं केलं आहे. आणि आमदार साहेबांनी शिरोळमधून भरघोस मतं दिल्यामुळं त्यांनी शिरोळमध्ये आता त्यांनी शब्द टाकला आहे की जर आमच्या हातात बहुजन विकासाकडील सत्ता दिली तर शिरोळमध्ये भरपूर प्रमाणात फंड आणून काम करणार ही त्यांनी ग्वाही दिलेली आहे. त्यांच्यामार्फत मी तुम्हाला ही ग्वाही देतो. ग्रामपंचायत तुमच्याकडे होती, तुमचं सहकार्य मिळालं नाही, त्यामुळे आमदारांना फंड खर्च करता आला नाही. एनओसी ग्रामपंचायतीने सहकार्य मिळालं नाही. सहकार्य दिलेलं आहे सगळ्यांना. ग्रामपंचायतीकडे सहकार्य मिळालेलं आहे. ग्रामपंचायतीने सहकार्य केलं असं म्हणतात ते. हा आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे ते मी सांगालोय तुम्हाला. आमदार साहेबांचं आहे भरपूर प्रमाणात जे सहकार्य मिळालं पाहिजे ते मिळालं नाही, थोड्या प्रमाणात मिळाले असं काही नाही आहे. आता रस्त्याच्या प्रश्नाबद्दल आपण जनतेचंही मत जाणून घेणार आहे. आपल्याला काही वेळात स्क्रीनवरती रस्त्याबद्दल जनता काय म्हणते पाहायला मिळेल. शाहूनगरमधल्या जनतेनं तीव्र संताप व्यक्त केला आहे. जवळपास 35 महिलांनी याबद्दल आपली कडवट प्रतिक्रिया व्यक्त केल्या. रस्ते झाले नाहीत असं मत आहे. भाजपाचं म्हणणं आहे की रस्ते झालेत. हा या प्रश्नाला थोडासा ब्रेक देतोय आणि ब्रेक नंतर आपण पुन्हा चर्चा सुरू करतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी सांगतो की आपला पुढचा प्रश्न असणार आहे पिण्याचं पाणी. हा भाई मंडळीत लाईटची सोय होणे गरजेचं आहे. परत संडाची मुतारीची सोय होणे गरजेचं आहे. परत पट्टे आपण द्यायला पाहिजे ग्राहकाला सोपाने. विक्रेत्याला हा बसायला व्यवस्थित येईल होणं गरजेचं आहे. पण नगरपालिका झाल्यामुळे काय कर वाढलाय काय तुमचा? नगरपालिका आता झाल्यानंतर कळणार. हा आता तरी पण 10% भाडं गायांचं वाढीव नोटीस आल्या नगरपालिका झाल्यामुळे येईन. आणि तसं झालं तरी हे धंदोवाली नुकसानी देणार आहे. ते कर वाढू नये असं वाढू नये, अजिबात वाढू नये. हा हे धंदे काठावरले धंदा आहे. लगीची सोय नाही, लगीला जायला लागते चांगलं किलोमीटरवर गावात रस्त्याला. चाली नाही, पाणी नाही, पाणी लोकांच्या घरात मागून आणायचं, चाली एखादी बसवायची.
त्या सुई आता खाण्याची 15 वाढवलीच आहे की तिकडे मोरून रस्ताच नाही आणि कितीच एवढा रुंद आहे त्यामुळे पाणीच्या औषध फवारणी होत्या का इलेक्शन कॉर्नरमध्ये पुन्हा मी आपणा सर्वांचं स्वागत करतोय. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे वळतोय. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरती या विभागातल्या प्रभाग 7 जनतेचं मत आहे की आपल्याला अपुरं पाणी मिळतं आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी असतील किंवा पदाधिकाऱ्यांनी 2 पाणी देऊन 2 पाणी मिळतं असं सांगायचा प्रयत्न केला आणि ते पाणी अपुरं आहे असं मत आहे. तुमचं काय मत आहे? जनतेच्या भावना तीव्र आहेत पाण्याच्या प्रश्नावरती. आत्ताच जस्ट मी शाहूनगरमधनं आलो. अगदी शेवटचं मी घर ज्या वेळेला बघितलं त्या शेवटच्या घरामध्ये असं सांगितलं 4 आत्ता पाणी आलंय बघा. आणि जे 4 पाणी आलंय ते सुद्धा गटारीचं पाणी त्यातमध्ये मिक्स झालेलं आहे. म्हणजे पाण्यासारखी जर मूलभूत गोष्ट जर तुम्ही देऊ शकत नसाल तर ह्याच्यासारखं दुर्दैव आपल्या जनतेचं काहीच नाही. तुमचं काय मत आहे? तुम्ही अपक्ष आहे? पाण्याचा प्रश्न सुटलाय का? पाण्याचा प्रश्न तसा सुटलेला नाही आहे भरपूर प्रमाणात. पाणी 1 आडणं तर येते न्यायाच नाही पण 1 आडणे ते पण 45 फक्त येते. जास्त वेळ येत नाही. पुरेसं पाणी नाही. पुरेसं पाणी येत नाही फक्त 45 येते. पाणी चांगले येते परंतु फक्त 45 येते. पाण्याचा प्रश्न मी निवडून आल्यानंतर 100% सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. कुणी केलंय आणि कुणी नाही केलं याच्यापेक्षा भविष्यात मी पाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन. आता सुटलाय असं मत आहे का आपलं? अजून सुटलेलं नाही. 1 कुठे येतंय पाणी असं होतंय. आता विचारूया पाण्याचा प्रश्न. पाण्याचा प्रश्न पंचगंगेतून पंचगंगेतून आपल्याला प्रदूषण युक्त पाणी मिळते म्हणून आपण कृष्णेतनं पाईपलाईन आणल्या. कृष्णेतनं पाईपलाईन आणल्या तरी सुद्धा आपल्याला 1-2 आड पाणी मिळते आणि ते पण अशुद्ध आहे. आपण बघू शकता पाणी अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. नागरिक त्यामुळे आजारी पडत आहेत. डेंग्यू ह्यासारखे आजार डास हे महत्वाचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत. पाण्या प्रश्न तर अजिबात सुटलेला नाही. तुमचं काय मत आहे? पाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. पाणी दूषित येते. पाणी कमी प्रमाणात येते आणि 1 आड पाणी येते. पिण्याच्या पाण्याचा सोडण्याचा प्रयत्न करू. आता यांनी सांगितले की पाणी घाण येते. एखाद्या पाईपलाईन घेतल्या वेळी पाईपलाईन फुटली बिटली असेल तर पाणी ते घाण येते आम्ही मान्य करतो. पण पाणी 1-2 येतेच. 45 येतेच. आणि तुम्ही सांगलील जवळ जेशिमपूर जवळ कुठल्याही नगरपालिकेमध्ये जर गेला तर 1-1 पाणी तुम्हाला मिळणार आहे. 45 प्रत्येक पाणी आणि भरपूर पाणी केव्हा देणार? भाजपचं राज्य सरकार आहे, केंद्रात सरकार आहे, आम्ही जिल्हा परिषदेमध्ये सरकार आहे. आम्ही आता निवडून येणार आहे यादव साहेबांच्या. कधी 8 मिळणार या पाण्याच्या प्रश्नावरच्या लोकांना? आम्ही ज्यावेळी सत्ता आमची निवडून येईल त्यावेळी आम्ही भाजप आता 5 तुमच्या रोज पाणी देण्याचा प्रयत्न करू. रोज 365 मग का करणं आकारणी करून घेता तुम्ही? आता 1 पाणी देता. भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे मग 365 पाणी पट्टी घ्यायची आणि 50% पाणी 60 पुरेल एवढं पाणी देऊ आम्ही. देऊ. तुमचं काय मत आहे? मुबलक प्रमाणात पाणी देण्याचा प्रयत्न करू आम्ही. सत्तेवाल्या सत्ता आली तर ते देऊ म्हणतात. तुमची आली तर देऊ म्हणतात. पण अपक्ष म्हणतात तुम्ही दोघंच काय काम करणार नाही ते आता सत्तेवाल्या समजेल. तुमचं काय मत आहे? पाणीपट्टी 365 पाणी मात्र 2 1 आठ पाणी येत असेल तर त्यांनी 365 पाणीपट्टी घेऊ नये असं माझं मत आहे. पण ते पाणी त्यांना वाटत झाले पाणी 300-400 देतात तर त्यांचं घेतात ते बरोबर असं म्हणावं लागेल. त्याला काय अडचण नाही. पण तो पाण्याचा प्रश्न आहे तो अजून सोडवला गेलेला नाही. त्याच्याकडे सत्ताधारी पक्षाने आणि विरोधी पक्षाने दोघांनी लक्ष द्यावं असं मी दोघांनीही सांगतो. विनंती करतो मी या 5 थोडं लक्ष द्यावं. दुर्लक्ष पूर्णपणे झालेलं नाही. मी पूर्ण तुला जरा असं म्हणणार नाही पण थोडं बहुत आणि जरा जास्त लक्ष द्यावून पाणी प्रश्न सोडवावा अशी जनतेची इच्छा आहे. शुद्ध पाणी मिळतंय काय? शुद्ध पाणी तर मिळतच नाही आहे. आणि 365 पैसे घेऊन 100% लोकांना पाणी मिळणं शुद्ध पाणी मिळणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आणि मूलभूत हक्क आहे लोकांचा. आणि तो ते देणं हे सत्ताधारी किंवा जे कोण बसतील आता त्यातमध्ये आपल्या शहरामध्ये नगरपालिकेमध्ये जे बसतील त्या लोकांची ती जबाबदारी आहे की त्यांनी शुद्ध पाणी लोकांना मिळवून द्यावं. आता पार पडले नाही असं मत आहे तुमचं? या 5 पार पडलेलं नाही. हा सत्ताधारी आणि जबाबदारी आपली पार पडली नाही असं मत? एक उदाहरण जरा मी देतो. नाट्य
जी पाण्याची टाकी होती ती पाडून तुम्ही नाट्यगृह केलं म्हणजे याच्यासारखं दुर्दैव आणि काय नाही आहे त्यातमध्ये. म्हणजे नाट्यगृह जर केलं हरकत नाही, पण नाट्यगृहाच्या ठिकाणी तुम्ही किती नाटकं केली ते तरी आम्हाला सांगा. एखादं तरी झालं का नाही, एखादं तरी झालं का नाटक तेवढं आम्हाला सांगा. नाटक त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या. अपक्ष आहेत ते म्हणतात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आणि महत्वाचा असताना एक दिवस आड पाणी मिळत असताना नाट्यगृह उभारण्याचं काम हाती घेतलं आणि अजूनही नाटक सुरू नाही. एक 45 मिनिटं पाणी येत आहे, 45 मिनिटं पाणी येत आहे, परंतु एक आड एक दिवस जरी 45 मिनिटं जरी पाणी दिलं तर लोकांना पुरेसे एवढं पाणी भरपूर येते. पण जनता तर म्हणते आपल्याला हे पाणी पुरत नाही, अपूर्ण आहे पाणी पुरवठा. तुम्ही कुठेही जावा, सांगली जावा, जेशीम जावा, कुठेही गेला तरी तुमच्या स्थानिक पाणी मिळतं. शोळ म्हटली जनता मध्ये, कृष्णाकाठची जनता मध्ये आम्हाला पाणी अपुर मिळते, पुरते पाणी. कसं आहे आता गाव लेवल आहे खाली जरा हे गेला, पण वरच्या भागात कसं आहे मोठी मोठी घर आहेत, सरकार नोकर बाहेरची नोकर आहे तिथं, तिने भाड्याने घर घेऊन राहतात. एका घरात 4-4, 5-5 भाडेकरू आहेत. फक्त 45 मिनिटं पाणी 2 दिवसांनी सोडून त्यांना पुरेल काय, हा फक्त तुम्हीच विचार करा, मी काय सांगत नाही. 45 मिनिटं पाणी पुरवठा करून पाणी पुरवठा पुरत नाही असं त्यांचं मत आहे. 100% पाणी 45 मिनिटात पाणी एक पुरते एका कुठं बोला बोला. 45 मिनिटं जरी पाणी दिलं तर हे पाणी पुरतं एवढं लक्षात ठेवा, पाणी पुरतंय. आता आपण पहिला रस्त्याचा प्रश्न घेतला होता, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न घेतला होता. सत्तारूढ गटाचं म्हणणं आहे आम्ही 45 मिनिटं जे पाणी देतो ते जनतेला पुरतोय. जनतेच्या प्रतिक्रिया आपण काही क्षणात पाहतोय. आता रस्त्याच्या प्रश्नानंतर, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नानंतर आपण गटरीच्या प्रश्नाकडे जाणार आहे. गटरीचा प्रश्न अतिशय गंभीर आहे, सकाळपासून लोकांनी त्याबद्दलच्या तीव्र भावना व्यक्त केल्यात. एक छोटासा इलेक्शन कॉर्नरमध्ये ब्रेक घेऊया आणि गटरीच्या प्रश्नाला सुरुवात करूया. पुरेस म्हणजे 45 मिनिटं सोडते काय पुरते काय, अजून थोडस जरा जास्त वाढवायला पाहिजे. गटराची स्वच्छता केली जाते काय नाही का बा, हे आता काढले आम्हीच काढले की बरं, काय गटराची स्वच्छता पाहिजे नाही पाहिजे. घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढेल असं तुम्हाला वाटतंय काय नाही घरपट्ट्या झाल्यामुळे? आता वाढील म्हणते पुन्हा ढोक कमी करायला पाहिजे. परिस्थिती आता माणसाची काय आहे सांगा, आम्हाला आता 2100 रुपये पेन्शन, आम्ही वाढली तर बाबा 2-3 हजार झालं तर आम्ही भरायचं कशी. हां काय परिस्थिती जरा नाजूक आहे. ती पूर्वी टाकलेली आहे, बारीक टाकलेली आहे. हां काय ती पाईपलाईन थोडी बदलायला पाहिजे. आता म्हणजे ही आता गेलेली समज सांगतो पृथ्वीराज वगैरे ही चौकशी करतात, म्हणजे बाबा तुमची काय अडचण आहे, काय अडचण असेल तर ग्रामपंचायतमध्ये या, आम्ही सहकार्य करूया. सांगतात की बोल पुरते काय काय पुरत नाही, मग बोर आहे बोरचे वाटतात मग बर. आणि गटार स्वच्छता करतात मग ते घाण कोण उचलायला येत नाही, घंटागाडी येत नाही का इकडं? येत नाही, सांगितलं तरी येते. बरं ढास प्रतिबंधक औषध फवारायला कोण माणसं येतात का गटार स्वच्छ करायला? नाही नाही येत नाही. आमचं आम्ही करतोय उकुंड्यात मुक्त टाकतोय, आम्ही काय इथं गटार उतरत नाही. गटार स्वच्छ करायला कोण येते का? आणि कचरा उचलण्यासाठी माणसं कोण येतात? गटार स्वच्छ करायला महिन्यातून किती वेळा येतात? 6 महिने एकदा काढत नाहीत काय नाही येत नाही. घास प्रतिमेत औषध फवारणी कवा वर्षात नाही घेता. इलेक्शन कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतोय. इलेक्शन कॉर्नरमध्ये आपण गटरीच्या प्रश्नाकडे लक्ष देतोय. आपण ज्या विभागात उभारलोय याची बॅक बाजू जी आहे तिथं गटरीचा प्रश्न गंभीर आहे, तो सुटलेला नाही. अनेक वर्ष आम्ही अर्ज केलेत, तक्रारी केलेत असं महिलांचं मत आहे. गटरीचा प्रश्न सोडवण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आलंय असा गंभीर आरोप होतोय. अपक्ष उमेदवार आपल्या सोबत आहेत, त्यांना त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांचं मत काय, त्यांना प्रतिक्रिया काय मिळाल्या किंवा त्यांची भावना गटरीच्या प्रश्नावरची नेमकी काय. एक साधारणपणे वॉर्डमध्ये फिरत असताना 80-85% लोकांनी मला सांगितलं की ह्या गटारी व्यवस्थित सर्वे केलेलं नाही आहे. आणि बेसिक गटारीचं महत्त्व कसं असतं की गटार बांधणं म्हणजे ह्याचा अर्थ काय, गटार ही वाहती राहिली पाहिजे नेहमी, बरोबर आहे. मी
नुसत्या 7 नंबर वॉर्डमध्येच नव्हे तर मी सगळ्या शिरोळमध्ये प्रत्येक जिथं जिथं गटार आहे प्रत्येक वॉर्डमध्ये मी स्वतः पर्सनली जाऊन फिरून बघून आलो. एकही गटार शिरोळातली वाहती नाही आहे, ही म्हणजे शिरोळातली फॅक्ट आहे. आणि गटार वाहणं ही काळाची गरज आहे. आणि जर गटार नाही वाहिली तर गावात डेंग्यू वगैरे किंवा हे रोग वाढणार आहेत. प्लस त्याच्याबरोबर पाणी नाही आहे आपल्याकडे, पाण्याची वानवा आहे, पाणी मिळत नाही, त्यामुळं तो गोंधळ आहे. काल तर एकानं असं सांगितलं मला वॉर्डमध्ये की बाबा माझ्याकडे आम्ही, मग मी विचारलं की तुम्ही लेखी अर्ज द्या. म्हटले साहेब पोतंभर माझी कागद झाल्यात, म्हटले ते अर्ज देऊन देऊन पण आज तागायत मला झालेलं नाही. पार्वती चौकात बघितलं तर 20 वर्ष गटार झालेली नाही आहेत, 20 वर्ष गटारीचं बांधकाम झालेलं नाही असं लोकांनी मला सांगितलं तिथे. मग मी म्हणजे काय मत आहे, गटारप्रतिनिधी काय करतात? गटारेचा प्रश्न एकही मिटलेला नाही. नरसिंह चौकमध्ये गेल्या 10 ते 15 वर्षात गटारेचं काम झालं नाही. तिथे लोकांनी आपण विचारू शकता काय, आणि ढासांचा त्यामुळे प्रादुर्भाव वाढलेला आहे. गटाराची कामं शाहूनगरमध्ये मला मतदारांनी सांगितलं, आमच्या घरात पाणी शिरायला लागलं आहे, तिथंसुद्धा काम झालेलं नाही. गटाराची कामंही झालेलीच नाहीत, आणि झाली असतील तर तिथं पाणी जात नाही. की आता तुम्ही इथं चौकातसुद्धा बघू शकता गटार झालेलं आहे, पाणी जात नाही आहे. मुडसिंगेंच्या तिथं पाण्याचं पाणी जात नाही, तिथं बघा तुम्ही विचारून बघू शकताय काय. एवढा प्रश्न गटारेचा गंभीर प्रश्न आहे काय. कामं जर झाली असली तर ती पाणी वाहत व्यवस्थित जात नाही, नुसतं गटार बांधायचं काम केलंय, पाणी जात नाही त्यात. शावागडीच काय मत आहे, गटारेची कामं पूर्ण झालीत किंवा नागरिकांच्या तक्रारी? गटारेची कामं झालेली नाहीत. मासाकन मंडळाच्या तिथं जर बघितलं तर गटरचं ड्रेनेज होत नाही तिथं. परत तिथं आत्तारांच्या घरापासून जर बालगजानन मंडळाच्या तिथं बघितलं तर तिथं पण होत नाही. आणि तळोबा देवाल ते नंदुमान यांच्या ह्याच्यापर्यंत एकदम मोठी गटार जे ज्यांच्या घरात पाणी शिरतंय, गटारचं काम पूर्णपणे झालेलं नाही. सत्तारूढ पार्टी आहे तुमच्याकडे 5 वर्ष गटारीची कामं झालेली आहेत बऱ्यापैकी. तुम्ही जर म्हटला तर बाहेरच्या जे गटार आहेत ते काँक्रिटीकरण गटारी झालेले आहेत, पार्वत चौकातली गटार झालेले आहेत. फक्त तुम्ही यांचं म्हणणं काय, गटारीतलं पाणी पास होत नाही. पाणी पास होण्यासाठी काही नागरिकांनी सांगितले की गटारीची कामं झालेली नाहीत. गटारीची कामं झालेली आहेत. तुम्ही जर गेला नरसिंह चौकात जर गेला तरी गटारी काँक्रिट गटारी झालेली आहे. नरसिंह चौकात जे नागरिक कोणी इथं असतील तर त्यांना तुम्ही विचारू शकता. आपण असं करतोय की गटारीची कामं नेमकी झालीत की नाही तिथल्या प्रतिनिधीला कळवतोय. आता आपल्याकडे फुटेज बी त्याचा अवेलेबल होईल. आणि गटार स्वच्छता करतात मग ते घाण कोण उचलायला येत नाही. गटार स्वच्छ करायला महिन्यातून किती वेळा येतो? 6 महिने काढत नाहीत काय. पण दुसरा प्रश्न या गटारीचा संबंधित आहे. गटारी प्रवाहित व्हाव्यात अशी मागणी अपक्षांनी केली, तसं तिथल्या स्थानिक जनतेचे गटारी काढल्या जात नाही, स्वच्छ केल्या जात नाही, 2-2 महिने लोक येत नाही, तसं पार्वती चौकातले लोक आपल्याच भागातले म्हणतात. तुम्ही लक्ष दिले नाही असं मत आहे, हे जनतेचं मत आहे, तुम्ही सांगा या प्रश्नावर. स्वच्छ केल्या जातात वेळेवर, नैसर्गिक ढाळ नैसर्गिक तेव्हा प्रॉब्लेम आहे. ढाळ नसल्यामुळे पाणी प्रस होत नाही. आपण त्यासाठी 2 एकर जागा मंजूर करून भुयारी गटार होणार आहे. ते प्रॉब्लेम आम्ही ज्यावेळी सत्तेत येईल त्यावेळी सगळं ते पूर्ण करू. तुम्हाला विश्वास वाटतो का हे सत्तेत आल्यानंतर हा प्रश्न सुटेल असं म्हणतात? सत्तेत आल्यानंतर प्रश्न सोडवतील असं काही वाटत नाही, कारण ह्याच्या आधी 5 वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती. पण आम्ही सत्तेत आल्यानंतर 100% पूर्ण करू ही मी जी ग्वाही देतो तुम्हाला. तुमचं मत सांगा गटारीच्या प्रश्नावर. गटारी प्रवाहित होण्यासाठी, गटारी प्रवाहित नाही आहेत, गटारीत पाणी आडले जाते, रस्त्यावर पाणी देते, त्यामुळे डेंग्यू वगैरे असे साथी रोग पसरले आहेत. आणि सत्तेत आल्यानंतर आम्ही गटारी करतो असं म्हणतात, पण यांच्याकडेच 5 वर्षापूर्वी सत्ता होती. आणि परत तिने आता सत्तेत करतील त्याचा काय विषय पुढचा आहे? आमच्याकडे जर तुम्ही म्हणता आमच्याकडे सत्ता होती, शाहूनगरमध्ये जे होते विद्यमान सदस्य होते ते विरोधी पार्टीचेच होते. त्यांनी काय काम केले, विद्यमान सरपंच झाले, त्यांनी सुद्धा तिथे काय शाहूनगरमध्ये काय विकास केला आहे हे शाहूनगरच्या जनतेला विचारा. तुम्ही बोला तुम्हाला काय बरोबर आहे. 10
या बीजी मान्यांच्या कोपऱ्यात तिथं हे मान्यांचे घर आहेत, तिथं गटरेचं तुम्ही बघू शकता. तिथं त्या नागरिकांनी सांगितलं मुलं गटरेत पडायला लागलेत, मुलं गटरेत पडायला लागलेत. ते गटरेचा प्रश्न मिटव म्हणून आम्हाला तिथे गेल्यावर सांगितलं लहान मुलं गटरेत पडतात. सुटला नाही असं काय म्हणाले, मुलं गटरेत पडत पण गटर झाले का नाही विषय, गटर झाल्या ना आलेलं नाही. फक्त विषय काय, पाणी पास होत नाही. पाणी पास होण्यासाठी आम्ही वैयक्तिक नाव निशीवर मी सांगतो, प्रवीण ताराप म्हणून इथे पुढे राहतो. प्रवीण ताराप, प्रवीण तारापच्या बायकोनी संध्याकाळी काल मला सांगितलं की गटार खराब आहे आणि व्यवस्थित बांधा. काल संध्याकाळी सांगितले आणि गटारी प्रवाहित होत नाहीत, गटारी तुंबल्या जातात आणि गटारीचं पाणी रस्त्यावर जातं हे आज अनेक भागातल्या नागरिकांनी सांगितलंय. पण भाजप कबूल करायला तयार नाही, भाजप रिटून द्यायच्या तयारीत दिसत आहे. पण नागरिक मतदानाच्या रूपाने काय करतात पाहावं लागेल. तुमची पार्टी आहे इथं, ते सांगतील गटारीचा प्रश्न सुटला नाही, अजूनही लोकांचं मत आहे. नेमका प्रश्न काय आणि कसा सोडवणार तुम्ही सांगा. भारतीय जनता पार्टी हा प्रश्न कसा सोडवेल का? भुयारी आपला प्रकल्प प्रकल्प मंजूर झालेला आहे, 2 एकर जागा सुद्धा आपली मंजूर झालेली आहे. भुयारी गटर झाल्यावर हा प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह होणार आहे. त्यासाठी फंड आलता, फक्त ग्रामपंचायतची नगरपालिका झाल्यामुळे हा फंड परत गेल्यामुळे हा प्रॉब्लेम राहिलेला आहे. ते आम्ही निश्चितपणे निवडून आल्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. आता दुसरा प्रश्न विचारतोय आपण की गटारी प्रवाहित होत नाही, ढासांचा प्रश्न वाढत चाललाय. ढास प्रतिबंधक औषध फवारणी सुरू आहे की नाही विचारून घ्या. ढास प्रतिबंधक औषध फवारणी काय काय ढास प्रतिबंधक नाही केली जात नाही, अजिबात केली जात नाही. कुणालाही तुम्ही विचारू शकता, अजिबात केली जात नाही. वर्षभरात केली नाही, आमच्या वार्डात तर केलीच नाही. तुमचं मत नाही केली नाही काय ढास प्रतिबंध, तुम्हाला कधी आठवत या वर्षभरात? नाही नाही काय केली. ढास प्रतिबंधक औषध फवारणी नाही नाही झालेली नाही कधी वार्डात, तर आमच्यात तर नाहीये. ढास प्रतिबंधक फवारणी अजिबात झालेली नाही असं माझं मत आहे. मी तर बघितलेलं नाही ढास फवारणी केलेलं का. ढास प्रतिबंधक औषध फवारणी कधी झालेलं नाही. ढास प्रतिबंधक औषध फवारणी मी तर कधीच झालेले बघितलेलं नाही आहे. आणि मी 2-3 ठिकाणी बघितलं, ते गटरमधले घाण काढतात आणि 3 दिवसांना उचलतात आणि त्यामुळे ढास निर्माण जास्त होतात, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. औषध फवारणी ही केली जात होती गेले 6 महिन्यापूर्वी. आता प्रशासन आले, त्या प्रशासन ज्यावेळी आल्यापासून ही फवारणी थांबलेली आहे लक्षात ठेवा. ज्या त्याच्या आधी आपली जी सत्ता होती त्यावेळी ढास फवारणी होत होती, वेळच्या वेळी होत होती. आता एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी सांगतो की आपले प्रतिनिधी या प्रभागामध्ये या प्रश्नावरती फुटेज घेत आहेत, लोकांची मुलाखती घेत आहेत. या ब्रेक बरोबर आपण ती दाखवणार आहोत. पब्लिकमध्ये सुद्धा आपले लोक काम करतात. पुरेस म्हणजे 45-40 मिनिट सोडते काय करते काय. अजून थोडस जरा जास्त वाढवायला पाहिजे. गटाराची स्वच्छता केली जाते काय? नाही का बा, हे आता काढले आम्हीच काढले. बरं काय, गटाराची स्वच्छता पाहिजे नाही पाहिजे. घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढेल असं तुम्हाला वाटतंय काय? नाही घरपट्टी ज्या झाल्यामुळे आता वाढील म्हणजे पुन्हा ढोक कमी करायला पाहिजे. परिस्थिती आता माणसाची काय आहे सांगा. आम्हाला तर 2100 रुपये पेन्शन, आम्ही वाढली तर 2-3 हजार झालं तर आम्ही भरायचं कशी. हां काय परिस्थिती जरा नाजूक आहे. ती पूर्वी टाकलेली आहे, बारीक टाकलेली आहे. हां काय, ती पाईपलाईन थोडी बदलायला पाहिजे. आता जे हे आता गेलेले समज सांगतो पृथ्वीराज वगैरे हे चौकशी करतात म्हणजे बाबा तुमची काय अडचण आहे, काय अडचण असेल तर ग्रामपंचायतमध्ये या, आम्ही सहकारी करूया. सांगतात की बोल पुरते काय काय पुरत नाही. मग बोर आहे, बोरचे वाटतात. मग बर आणि गटार स्वच्छता करतात मग ते घाण कोण उचलायला येत नाही, घंटागाडी येत नाही का इकडं? येत नाही, सांगितलं तरी येते. बरं, ढास प्रतिबंधक औषध फवारायला कोण माणसं येतात? नाही. गटार स्वच्छ करायला? नाही नाही येत नाही. आमचं आम्ही करतोय, कोणत्या नुसतं टाकतोय आम्ही काय इथं गटारात वाटत नाही. हा, गटारी स्वच्छ करायला कोण येतंय का? आहे नो आणि कचरा उचलण्यासाठी माणसं कोण येतात? गटार स्वच्छ करायला महिन्यातून किती वेळा येत नाही काय ढास प्रतिमेत औषध फवारणी कवा वर्षात नाही का?
इलेक्शन कॉर्नरमध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो आणि सगळ्याच पार्टीना विचारणार आहोत आपण कचरा उठाव या प्रभागातला प्रभाग 7 मधला नियमित होतो की नाही. रेग्युलर होत नाहीये, होत नाही रेग्युलर, रेग्युलर होत नाहीये, रेग्युलर होत नाही. पूर्वी होत होता, आता अलीकडे काय झालेलं नाही. घंटागाडी यायची आता दिसायचीच बंद झाली घंटागाडी. मी तर बघितलीच नाही घंटागाडी आता वाडपणी माझ्या अलीकडे. पूर्वी बघितली होती पण अलीकडे बघितलेलं नाही. तुमचं मत सांग भाजी मंडईत. तुमचं मत सांग, बोलत राहा. भाजी मंडईतला कचरा उठाव रोजच्या रोज इथं होतोय माझ्या घराजवळ, पण वार्डामध्ये आत 2 ते 3 दिवसात ना एकदा होते. घंटागाडी तुम्हाला दिसते? घंटागाडी आता महिना 1.5 महिना झाला आलेली नाही, बंद आहे. पहिला येत होते अगोदर, तो दररोज येत होते, आता कमी झाले, प्रमाण कमी आहे. कचरा उचलला जातोय? उचलला जातोय. ज्यावेळी आमची सत्ता होती त्यावेळी रोजच्या रोज घंटागाडी येत होती. आता सुद्धा सांगू द्या, पुढे हनुमान देवळापुढील चौक आहे, इथं सुद्धा कचरा तुम्हाला कधी दिसला असेल तर विचारा. म्हणजे रोजच्या रोज उठाव होते, उठाव होते 100% कचरा उठाव होते, रोजच्या रोज घंटागाडी येते. पण लोक समोर शाहनगर मध्ये इथं शाहनगर प्रभागातले लोक आपण प्रभागामध्ये शाहनगर मध्ये जनता आहे, त्यांना सुद्धा विचारू शकताय तुम्ही घंटागाडी रोजच्या रोज येते का नाही. शाहनगर मध्ये, शाहनगर मध्ये आपण विचारून घेऊ घंटागाडी नेहमीच येते की नाही, कचरा उठाव होते की नाही. अपक्ष आहे तिथं, ते आज प्रचाराला भागात होते, त्यांना विचारून घेऊ. काय संदर्भात? कचरा 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 गाडी घंटागाडी. रेग्युलर गाडी रेग्युलर येत नाही, रेग्युलर येत नाही. बोला तुम्ही, बोला तुम्ही, बोलत राहा तुम्ही, बोलत राहा. गाडी रेग्युलर येत नाही, येत नाही, येत नाही. कचऱ्याच्या प्रश्ना, कचऱ्याच्या प्रश्नासंदर्भात आपण नागरिकांची मतं जाणून घेणार आहोत आणि नागरिकांच्या मतानंतर हे लोक खरं बोलतात की खोटं हे आपण विचारून घेणार आहोत. याशिवाय आणखीन काही प्रश्न आहेत, एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. हां, भाई मंडईत लाईटची सोय होणे गरजेचं आहे. परत संडाची मुतारीची सोय होणे गरजेचं आहे. परत पट्टे आपण द्यायला पाहिजे, ग्राहकाला सोपानी विचारताना हां बसायला व्यवस्थित येईल होणं गरजेचं आहे. पण नगरपालिका झाल्यामुळे काय कर वाढला आहे काय तुमचा? नगरपालिका आता झाल्यानंतर कळणार. हां आता तरी पण 10% भाडं गायांचं वाढून नोटीस आल्या नगरपालिका झाल्यामुळे येईन, आणि तसं झालं तरी धंदोवाली नुकसानी देणार आहे. ते कर वाढू नये असं? वाढू नये, अजिबात वाढू नये. हा ये धंदो काठावरले धंदा आहे. लग्नीची सोय नाही, काय लग्न जायला लागते चांगलं किलोमीटरवर गावात रस्त्याला, चाली नाही, पाणी नाही, पाणी लोकांच्या घरात मागून आणायचं, चाली एखादी बसवायची पाणी त्या सोयी आता. औषध फवारणी होत्या ब्रेक नंतर पुन्हा मी सर्वांचं स्वागत करतोय. आता महत्वाच्या प्रश्नाकडे आपण जातोय, अतिशय चांगला प्रश्न आहे. भाजी मंडई पण आपण थांबलोय. भाजी मंडईचा जो आठवड्याचा बाजार आहे तो तालुक्यात प्रसिद्ध आहे, वेगवेगळ्या भागातून इथं विक्रेते येत असतात आणि ग्राहकही इथं खूप मोठ्या प्रमाणात असतोय. 2 भाजी मंडई झाल्या, एका भाजी मंडई, पहिली भाजी मंडई ही या प्रभागातली आहे, 7 नंबर प्रभागातल्या भाजी मंडईतले प्रश्न आमच्या प्रतिनिधीने सकाळी जाणून घेतलेत, आपल्या प्रतिनिधीसमोर चर्चा झाली, त्यांच्या व्यथा त्यांनी सांगितलेत. भाजी मंडईतले नेमके प्रश्न कोणते आहेत ते त्यांनी सांगितले, ते सुटलेत का हे आपण अपक्षांच्याकडून प्रथम जाणून घेऊ आणि मग पक्षांच्या लोकांच्याकडे जाऊ. भाजी मंडईतल्या विक्रेत्यांचे प्रश्न, ग्राहकांचे प्रश्न जे आहेत ते मूलभूत सुटलेत. विक्रेत्यांचे किंवा ग्राहकांचे जर बघितला तर इथं नेहमी रविवार शनिवारी जर बघितला तर कोंडी प्रचंड होती, इथं लोकांना जाण्या येण्याचा त्रास होतोय प्रचंड, तर ते सुटलं पाहिजे. तुमचं मत सांगा. नाही, शनिवारच्या बाजाराला थोडीफार गर्दी, शनिवारच्या बाजारामध्ये थोडीफार गर्दी होते, त्यासाठी बुधवारचा बाजार सत्ताऱ्या पक्षाने केला, ती चांगलीच गोष्ट आहे, त्याची नाही असणे. परंतु तिने जरा अनिर्लक्ष थोडंसं अनि द्याव आणि भाजी मंडईतल्या नेमक्या प्रश्नाबद्दल. भाजी मंडईत गर्दी होणारच, पण वाहतुकीचा प्रश्न सगळ्यात मोठा गंभीर आहे.
त्याच्याबद्दल कोणी सत्ता देऊ दे त्यांनी लक्ष घालावं ही माझी विनंती. म्हणजे तुमची सत्ता येणार नाही असा विश्वास वाटत चाललाय. कोणी सत्ताही आमचीच येणार, कोणी येऊ, पण नागरिकांचा प्रश्न मिटवायला पाहिजे. भाजी मंडईचा प्रश्न तसा शनिवारी आमच्या इथे बाजार भरतो, दर आठवड्याचा बाजार शनिवारी असतो. हाय बुधवारी बाजार वर चालू केला आहे, शनिवारी येत आहे, थोड्याफार प्रमाणात गर्दी होणार बाजार म्हणल्यावर, वाहतुकीची जरा कोंडी होते. भाजी मंडईतला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे जे विक्रेत्यांनी सांगितला आणि सकाळपासून ग्राहक सांगतात, तर बाथरूमची सोय नाही, स्वच्छतागृहांची सोय नाही, मुतारींची सोय नाही, असा इथला महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न, दुसरी गंभीर मोठी तक्रार आहे, नगरपालिका झाल्यानंतर इथल्या व्यापाऱ्यांना ज्या नोटीस आल्यात 20% कर वाढवून घेण्याच्या, ही गंभीर प्रश्न आहे आणि याच्यामुळं बाजारपेठेवर मोठा परिणाम होणार आहे. जयसिंगपूरकडे लोक सरकतील किंवा कुरुंदवाडकडे लोक सरकतील, ग्रामीण भागातल्या आठवडे बाजाराकडे जातील. 4 दिवसापूर्वी त्यांना नोटिसा लागू झाल्यात, नगरपालिका झाली, काही लोकांना अच्छे दिन आले, निवडणुका सुरू झाल्या, पण व्यापाऱ्यांच्यावर जी कुऱ्हाड कोसळणार आहे या प्रश्नावर कर वाढवू नये नगरपालिकेनं, याबद्दलची आपली भूमिका काय असेल? कराच्या बाबतीत जर विचार केला, नोटीस आलेल्या आहेत आणि आपल्या कॅमेरा समोर आता काही क्षणात नोटीसही दिसून येईल. कराच्या बाबतीत जर थोडस विचार केला तर प्रशासनानं थोडंसं नंतर निवडणूक झाल्यानंतर प्रशासनानं आणि नगरसेवकांनी बसून सगळ्यांनी मिळून तो डिसिजन घ्यावा. त्याबाबत स्वच्छतागृहाबद्दल काय म्हणाल? स्वच्छतागृह पाहिजेत, स्वच्छतागृह असणं गरजेचं आहे. घराबद्दल आणि स्वच्छतागृहाबद्दलच्या प्रश्न घर आता माने साहेबांनी म्हणले त्या पद्धतीने इलेक्शन झाल्यानंतर त्याचा विचार करावा. स्वच्छतागृह हे हवंच, त्याला पर्यायच नाही. भाजी मंडईमध्ये स्वच्छतागृह हे गरजेचं आहे आणि आपण जे विक्रेते आहेत ते खेडेपाड्यातनं येतात, शेतकरी वर्गातनं येतात, आणि आपण नगरपालिकेतर्फे कुठलीच जर सोय दिली नाही तर कर लावण्यात काय अर्थ नाही असं मला वाटतं. तुमचं मत? स्वच्छतागृह असायला पाहिजेत, स्वच्छतागृह नाही आहेत भाजी मंडईत. स्वच्छतागृह तालुक्यातनं लोक आपल्या इथे येतात, त्यामुळे स्वच्छतागृहाची आवश्यकता आहेच. आणि कर वाढीबाबत मी तुम्हाला आश्वासन देऊ शकतो, म्हणजे सांगू शकतो, जर आमची बहुजन विकास आघाडीची सत्ता आली तर आम्ही त्यावर योग्य असा पर्याय काढू, कर वाढवून देणार, कर वाढवून म्हणजे योग्य असा थोडाफार प्रमाणात आम्ही प्रशासनाला घेऊन त्या पद्धतीने बैठक घेऊन आम्ही योग्य ते पर्याय त्यातून काढू, मार्ग काढू त्यातून. आता आणखीन एक प्रश्न येतोय की घरपट्टी आणि पाणीपट्टी काही अंशी वाढणार असं सांगितलं जात होतं, पण माहिती आम्हाला जी माहिती मिळाली पत्रकारांना ती 17-18% किंवा 22-26% घरपट्टीची आणि पाणीपट्टीत वाढ होणार आहे असं सांगितलं जात आहे. तर घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढीला आपल्या सगळ्या उमेदवारांचा पार्टींचा विरोध असणार काय? थोडंफार त्या त्या वेळेच्या परिस्थितीवरती तो निर्णय अवलंबून असेल किंवा कुठली सत्ता येईल काय होईल. म्हणजे तुम्ही सत्तेच्या बाजूला? ते त्यावेळेच्या परिस्थितीवरती अवलंबून असेल. मग सत्तेत जायचा तर विचार दिसतोय का तुम्हाला? निवडून जायचा विचार दिसतोय काय? सांगतो ना, त्यावेळेच्या परिस्थितीवरती. पण निवडून तर जाणार काय तुम्ही? 100%. मग निवडून गेल्यानंतर या घरपट्टी आणि पाणीपट्टीला तुमचा विरोध असणार काय? नाही, विरोध असण्याचं कारण नाही आहे, पण थोडंफार जर समजा लोकांना जर चांगलं होत असेल, तुम्ही कायदे तज्ञ आहात, तुम्हाला कल्पना आहे, कायदेशीर घरपट्टी पाणीपट्टी वाढत असेल तर नगरसेवक पद आपात राहू शकतं. तुम्ही विरोध केला तर कमीही करायला नको आणि जास्तही करायला नको, गोल्डन मीन काढून थोडस लोकांनाही त्याचा फायदा व्हावा आणि नगरपालिकेला सुद्धा त्याचा फायदा व्हावा, या दोन्ही पद्धतीनं थोडंफार गोल्डन मीन सुवर्ण मध्ये काढून काम करावं ह्या अपेक्षा मताचा मी आहे. तुमचं काय मत आहे? घरपट्टी आणि पाणीपट्टी, पाणीपट्टी आता जी आहे ती योग्यच आहे, पण ते इलेक्शन झाल्यानंतर काय असेल ती चर्चेने बघता येईल पुढे. आता तर त्याच्यावर वाढीला तुमचा विरोध राहणार काय? विरोध तसा जात नाही ना, पुढे ते भविष्यात आम्ही निवडून गेलो की त्याच्यावर विचार करण्यात येईल. पण जाणार काय नक्की? हे नक्की जाणार, निवडून आम्ही गेला तर विरोध राहणार काय? नाही, विरोध असा करता त्या परिस्थितीमुळे डिपेंड राहील काय करायचं. शिरोळ हे शेतकऱ्यांचे लोकसंख्या असलेले गाव आहे, जरी नगरपालिका झाली असली तर घरपट्टी आणि ह्याच्या शासनाच्या नियमाप्रमाणे जितके आकारणी करता येईल कमीत कमी तेवढं ठेवण्याचा मी प्रयत्न करेन. तुमचं मत? शिरोळ हा शेतकरी वर्ग आहे येथे, आणि शिरोळमध्ये घरपट्टी पाणीपट्टी आता थोड्याफार प्रमाणात नगरपालिकेच्या लेवलला आहेच आणि ती चर्चा करून आम्ही पुढे सत्तेत आल्यानंतर ती हे पुढे सत्तेत आल्यानंतर आम्ही त्यावर थोड्याफार प्रमाणात हा विचार करून निर्णय घेऊ. घरपट्टी आणि पाणीपट्टीला निग्लिजेबल विरोध दिसतोय उमेदवारांचा, बहुतेक करून सगळ्याच पार्ट्यांना घरपट्टी पाणीपट्टी वाढायला विरोध दिसत नाही. आणखीन एक महत्त्वाचा कळीचा मुद्दा मी विचारतोय. गणपतराव पाटील साहेब हे दत्तसाखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत, काँग्रेसचे नेते आहेत. एका बॅलेंट पेपरवर पाहण्यात आलं की गणपतराव दादांचा फोटो आहे, तर दुसऱ्या बॅलेंट पेपरमध्ये पाहण्यात आलं की त्यांच्या वडिलांचा फोटो आहे. काही पार्टींनी त्यांचं नाव घ्यायला चालू केलं आहे. त्यांचा श्री दत्तसाखर कारखाना शिरोळमध्ये आहे. ठोक अंशदानाच्या प्रश्नावरती रावसाहेब देसाई साहेबांनी आणि बीजी माने साहेबांनी एकदा मोठा उठाव केला होता आणि त्यानंतर ठोक अंशदान वाढून मिळालं होतं.
घरपट्ट्यांनी पाणीपट्टी वाढवायची नसेल तर उत्पन्न वाढीचं स्वस्त्र म्हणून दत्त कारखान्याकडे भक्ष म्हणून पाहिलं जातं, तर दत्त कारखान्याच्या ठोक अंशदानाला ठोक अंशदान वाढून मिळण्यासाठी सत्तेत आल्यानंतर तुमची पार्टी नेमका काय प्रयत्न करेल, कारण तुमच्या बॅलेंडी पेपरवरती गणपतराव पाटील साहेबांचं नाव आहे. जर तुम्ही ठोक अंशदान वाढवून मागितला तर आज दादा दुखवणार, प्रत्येक वार्डात त्यांची थोडीफार मत आहेत, आणि एक नंबर वार्डामध्ये 640 आसपास एक गठ्ठा मत आहेत, 5 नंबर वार्डामध्ये त्यांच्या गट मताचा प्रभाव आहे, तुमच्या पार्टीवरती परिणाम होऊ शकतो. ठोक अंशदानाच्या प्रश्नावर तुमच्या पार्टीची भूमिका काय असेल, वाढून मिळावी अशी तुमची भूमिका राहणार काय? भूमिका घेतला तर दादा दुखावले जाणार आहेत, भूमिका नाही घेतला तर जनता दुखावली जाणार आहे. सत्तेवर आल्यानंतर शासनाच्या नियमाप्रमाणे ठोक अंशदान हे सहकारी संस्थेकडनं वसूल केले जाईल, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न राहील. आणि आदरणीय सारे पाटील साहेब आणि गणपतराव दादा हे तालुक्याचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग बराचसा आहे, तो राजेश शाहू आघाडीच्या भक्कमपणे पाठिंबा राहील. पण ठोक अंशदानाची भूमिका काय राहील? अधिक ठोक अंशदान गावाला मिळावा यासाठी कायद्याचा पुरेपूर तुम्ही अंमल कराल काय? कायद्याचा अंमल भाव करावाच लागेल, सगळ्यांना करावं लागेल. ते दुखावले गेले तर दुखावले जाणार नाही, तुम्ही कायद्याचा अंमल करणार हे त्यांना कळालं, आणि तुमच्या आजच पार्टीवरती नाराज झाले तर नाराज होणार नाहीत, नाराज होणार नाहीत पण पैसे देतील. तुमचं काय मत आहे? भाजप तुमचे नेते दत्त साखर संचालक काय कौल देईल त्याच्या पाठीशी आम्ही राहणार नाही. जनता कधी कशी कौल देणार तुम्हाला? आजच मतदान पाहिजे ना, आम्ही जनतेबरोबर राहणार, आकारणी करणार. साखर कारखान्याची सर्वाधिक आकारणी तुम्ही करणार? करणार. जनतेवर राहणार? जनतेबरोबर राहणार. गणपतराव दादा दुखावले जातील याची भीती वाटत नाही? नाही नाही नाही, आम्ही जनतेबरोबर राहणार. संचालक आहेत पॅनेलचे नेते, संचालक जरी असले तरी आम्ही जनतेचा विचार करणार, जनतेचा विचार करणार. तुमचं मत? ज्या नियमात आकारणी बसेल त्या नियमाने घ्यावी आणि घेतली जाणार, काय पर्याय नाही. दुखावले तर दुखवू द्या, ते काय त्याचा काय वसुली करणार? वसुली केली जाणार. बहुजन विकास आघाडी आपल्या मतावर भक्कम आणि ठाम दिसते, कदाचित त्यांचा वेगळा काय विचार आहे पाहावं लागेल. पण दुसरा प्रश्न आणखीन एक विचारतोय आपण, की आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळं, कारण नागरिकांची मतं आज अधिक झाल्यात, आणि महत्त्वाचा प्रश्न विचारतो की नगरपालिका कुणी केली? ह्यात छत्रपती शिवाजी चौकामध्ये एक सत्कार झाला होता, चांदीची तलवार देण्यात आली होती, सगळ्यांनी भाषणं केली होती, त्यामुळं कळीचा मुद्दा आज नगरपालिका कुणी केली हा महत्त्वाचा आहे, आणि यावरती 10-15% मतं फिरणार आहेत असं म्हणून याच भोवती सगळेजण फिरतात, याच भोवतीने प्रचार सुरू आहे. तर नगरपालिका नेमकी कुणी केली? भाजपचं मत, नगरपालिका नेमकी कुणी केली? शिरोळ नगरपालिका ही भाजप यादव साहेबांनीच केलेली आहे. यादव साहेबांनीच केली. तुम्हाला पटत शिरोळची नगरपालिका ही शिरोळच्या जनतेच्या रेट्यामुळे झाली हे माझं म्हणणं. नगरपालिका कोणी केली? शिरोळची नगरपालिका आंदोलन अंकुशच्या रेट्यामुळे व आमदार साहेबांनी दिलीप दादांच्या प्रयत्नामुळे झालेले आहे. दिलीप दादांच्या प्रयत्नामुळे झालेलं आहे, आंदोलन अंकुशमुळे झालेलं आहे. शिरोळची नगरपालिका सर्वांच्या ह्याच्यामुळे झालेली आहे, सगळ्या सर्व पुढाऱ्यांच्या व सर्व यांच्यामुळे झालेलं आहे. तुमचं मत? अपक्ष सर्व आपल्या गावातल्या पुढाऱ्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या पाठिंबा जनता उभी राहिली, त्यामुळे नगरपालिका झाली असं तर मला वाटते. तुमचं मत? नगरपालिका नेमकी कोणी केली? सत्ताधाऱ्यांनी न हरकत दाखला दिल्यामुळे नगरपालिका झाली, त्यामध्ये योगिता कांबळ्यांचं सुद्धा योगदान मोठं आहे, त्यांच्यामुळे नगरपालिका झालेली आहे. योगिता कांबळ्यांचं योगदान मोठं आहे म्हणतात? योगदान हे सगळ्या सदस्यांनी राजीनामा दिलेला आहे, तरी पण शिरोळच्या जनतेनं आणि युवकांनी जेवढे प्रयत्न केले ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आत्ताच आपण पाहिले की सगळ्यांचं मत आहे की नगरपालिका भारतीय जनता पार्टीने केलं असं भाजपाचं मत आहे, विकास आघाडीचं मत आहे, दिलीपदादा पाटील, रणजितदादा पाटील, आमदार उल्हास पाटील आणि जनता. तर काही लोकांचं मत आलं की आंदोलन अंकुशच्या जनरेट्यामुळं, जनतेच्या जनरेट्यामुळं असं उत्तर आलं आहे. आज सकाळपासून आपण माहिती जी घेतली की जनता काही अंशी वेगवेगळ्या पार्टींच्यावर नाराज आहे, पण अपक्षांचाही भरणा मोठा आहे. आता आपण ज्यांना प्रश्न विचारणार आहोत, नगराध्यक्ष कोण होणार? नगराध्यक्ष कोण होणार? अमरसिंह पाटील. नगराध्यक्ष रणजित पाटील. नगराध्यक्ष कोण होणार? रणजित पाटील. अमरसिंह पाटील. यादव. पृथ्वीराज यादव. ओनली एकच भैया. अपक्षांच्या मताला खूप महत्त्व असणार आहे, ऐन वेळेला आदल्या रात्री काय मतं कोणाकडे फिरतात पाहावं लागेल, कारण नगराध्यक्षपदाची रस्सीखेची खूप मोठी आहे, सप्तरंगी होत चाललेले आहे. त्यामुळे तुमच्या मताला 250-300 मताला जे असतील त्याला फरक पडणार आहे. त्यामुळे तुमचं मत काय? अपक्ष आपल्या भात्यातला बाण गुलदस्त्यात ठेवतात असं लक्षात येतंय. अपक्ष आपला भात्यात बाण गुलदस्त्यात ठेवतात, कुणाला पाठिंबा द्यायचं नाही या क्षणाला. त्यांचा डावपेच दिसतो, बहुतेक साखळी तोडावी, क्रॉस वोटिंग करावं अशी भावना त्यांची दिसते. जनतेतून विचारून घेऊया, नगराध्यक्ष कोण होणार? नगराध्यक्ष कोण होणार? अमरसिंह पाटील भैया. भैया भैया. रणजित पाटील. पृथ्वीराज यादव. पृथ्वीराज यादव. पृथ्वीराज यादव. पृथ्वीराज यादव. पृथ्वीराज यादव. भैया भैया.
पृथ्वीराज यादव। इलेक्शन कॉर्नर मध्ये आपण आज इथंच थांबतोय आणि उद्या सकाळी 12 वाजता प्रभाग 8 मध्ये जातोय। नमस्कार, मी श्रीवर्धन शिवाजीराव मानदेशमुख प्रभाग क्रमांक 7B मधून भारतीय जनता पार्टीतून इलेक्शन लढवत आहे। महानकार्य न्यूजने विजय पवार मान्य आदरणीय विजय पवार यांनी आम्हाला इथं बोलवून कॉर्नर सभेमध्ये बोलवून जनतेचे प्रश्न व आमच्या आम्ही समस्या काय करणार आहे याबद्दल बोलवून आम्हाला लोकांच्यापर्यंत आमच्या भावना पोहोचवल्या याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। अच्छा, कॉर्नर सभेमध्ये महानकार्याने निर्भीडपणाने सगळ्यांना प्रश्न विचारले आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरे प्रत्येक उमेदवाराने दिली आणि मी शरद सुरेशराव मोरे वार्ड क्रमांक 7 मधून सर्वसाधारण गटातून ब मधून नारळ्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे। नमस्कार, मी बहुजन विकास आघाडीमधून सचिन भीमराव माने वार्ड क्रमांक 7 मधून निवडणूक लढत आहे। विजय पवार साहेबांनी निर्भीडपणे जनतेचे प्रश्न आमच्यासमोर मांडले व आम्ही त्यांना उत्तर दिले आणि उत्तर दिलेले आहेत त्याबद्दल विजय पवार साहेबांचं आभार। आणि आम्ही सत्तेत जर बहुजन विकास आघाडी सत्तेत आली तर प्रथम गावाचा विकास नंतर वार्डाचा विकास हा आमचा ध्येय आहे उद्देश आहे, तो पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार।